आणि पुण्यामधली एक ब्रेकिंग न्यूज, एक एक्सक्लुझिव्ह बातमी, ती म्हणजे पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता सर्च लाईट बसवण्यात येईल. शहरातील सर्व टेकड्यांवर आता सायरनसुद्धा बसवले जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा सायरन महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. बोबदेव घाटातल्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या बाणेर टेकडीवर एका तरुणाला काही चोरट्यांनी लुटलं. यानंतर अन्यही काही अशाच प्रकारच्या दुर्दैवी घटना घडल्या. बोबदेव घाटात एका तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. या सगळ्यानंतर पुण्यातल्या टेकड्यांवर होणाऱ्या चोऱ्या, लूट आणि अन्य गुन्हेगारीचे प्रसंग टाळण्यासाठी पोलिसांच्याकडून एक खास मोहीम हाती घेण्यात आली आहे.